गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। लास्ट सेशन वी हैव डिस्कस्ड अबाउट द सिलेबस। सो टुडे स्टार्ट आवर सब्जेक्ट इलेक्ट्रिकल मटेरियल्स एंड वायरिंग प्रैक्टिसेस। याचे आउटकम्स जे होते ते सुद्धा आपण लास्ट लेक्चरला थोडे डिस्कस केले होते। फर्स्ट युनिट जो आहे आपला वायरिंग कंपोनेंट्स टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस, जो की 14 मार्क्ससाठी एक्झामला विचारला जातो। सो आता सब्जेक्ट चालू करायच्या अगोदर आपण काही रूल्स बघणार आहेत जे इंडियन इलेक्ट्रिसिटीने ठरवलेले आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स, आय ई रूल्स। तर व्हॉट इज आय ई रूल्स? द इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 वॉज मेड अंडर सेक्शन 37 ऑफ द इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1910, नाव रिडिफाईन्ड आफ्टर एनहान्समेंट ऑफ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003। The rules regarding the safety in construction and use of electrical installation, plants, equipments are formed by Central Electricity Board. The IE rules were first formed in 1922 and amended in 1937 and 1956. आता हे IE rules आपल्यासाठी का गरजेचे आहेत, कशासाठी करायचे आहेत आपल्याला, ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असायला पाहिजे। आय ई रूल्स काय सांगतात? ज्यावेळेस आपण ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार आहे, भविष्यामध्ये जाऊन इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर ते काम करत असताना काही आपल्याला रूल्स फॉलो करावे लागणार आहेत, तेच म्हणजे असणार आहेत आपले आय ई रूल्स। फॉर एक्झाम्पल, काय करायचं आहे, काय करायचं नाही, म्हणजे त्याला आपण म्हणतो डूज अँड डोंट। म्हणजे काम करत असताना सगळे सेफ्टी ॲसेसरीज वापरणं गरजेचं आहे, लाईक ग्लोव्ज, शूज, हेल्मेट, टेस्टर असेल, याचा आपल्याला वापर करता करायचा आहे, ते आपल्याला या रूलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। बघूया आपण त्याच्यामध्ये कुठले कुठले रूल्स आहेत। रूल नंबर 29, कन्स्ट्रक्शन इन्स्टॉलेशन प्रोटेक्शन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय लाईन्स अँड ॲपरेटस। म्हणजेच काय, तर कन्स्ट्रक्शन करत असताना त्याच्यासाठी आपल्याला एक वेल प्लॅन्ड असला पाहिजे, कशा पद्धतीनं आपली लाईन रन होणार आहे, भिंतीवरून असेल, अंडरग्राऊंड असेल, ओव्हरहेड असेल, त्याचे काही आपले रूल्स आहेत ते आपल्याला त्यावेळेस फॉलो करायचे आहेत। इन्स्टॉलेशन करत असतानासुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स कसा असला पाहिजे, फर्स्ट फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जर बघितला सगळ्यात सुरुवात आपली होते एनर्जी मीटरपासून, त्याच्यानंतर असतो मेन स्विच, त्याच्यानंतर असतो MCB, त्याच्यानंतर असतो डिस्ट्रीब्युशन बोर्ड, त्याच्यानंतर असतात स्विच, त्यानंतर फॅन्स किंवा वॉट एवर जे आपण कनेक्ट करणार आहे ते, त्याचं प्रोटेक्शनसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल MCB आहे, मिनिचर सर्किट ब्रेकर त्याला असं म्हणतो आपण, जो आपण सिस्टीममध्ये ॲड केलेला असतो, तो काय करतो, ज्यावेळेस फॉल्ट एखादा होईल त्यावेळी ॲटोमॅटिकली तो सिस्टीमला प्रोटेक्ट करतो। त्याचं ऑपरेशन आपल्याला डीपली माहीत असलं पाहिजे आणि त्याचा मेंटेनन्स आपल्याला करायचा आहे। हा आहे आपला रूल नंबर 29। तसाच आहे रूल 33, अर्थ टर्मिनल्स ऑन कंझ्युमर प्रिमायसेस। म्हणजे जे काही अर्थिंग असणार आहे, सिस्टीम अर्थिंग असेल किंवा इक्विपमेंट अर्थिंग असेल, जे आपण नंतर डीपमध्ये बघणारच आहे, जर ते काय अर्थिंग आहे ते आपल्या सिस्टीम आपल्या प्रिमायसेसमध्ये, म्हणजे कंझ्युमर म्हणजे आपण स्वतः आणि सप्लायर म्हणजे MSEB, जो काही अर्थिंग टर्मिनल आहे तो आपल्या सिस्टीममध्ये असला पाहिजे। जर आपण बघितला तर प्रत्येकाच्या घरामध्ये अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं असतं। आता हे अर्थिंग कुठं असतं,
जर बघितला तर मोस्टली जिथं आपलं एनर्जी मीटर असते त्या एनर्जी मीटरच्या बरोबर खाली जिथं आपण अर्थिंग करतो, म्हणजे काय असणार आहे, अर्थिंग टर्मिनल आपल्या प्रिमायसेसमध्ये का असलं पाहिजे, कारण त्याचा मेंटेनन्स आपल्याला वेळची वेळी करायचा आहे। अर्थिंग म्हणजे काय, त्याच्याशी रिलेटेड काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला ज्यावेळेस सिलेबसमध्ये येईल त्यावेळेस आपण डीपली त्याच्यावरती बघूया। सो त्याच्यानंतर आहे रूल नंबर 34, ॲसेसिबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर, वेअर बेअर कंडक्टर आर यूज्ड इन अ बिल्डिंग, द ओनर ऑफ सच कंडक्टर्स शॅल इन्श्युअर दॅट दे आर इनॲक्सेसिबल। म्हणजेच काय, आता प्रत्येकाच्या घरामध्ये कुठं ना कुठंतरी बेअर कंडक्टर आपल्याला बघायला मिळतो। आता हा बेअर कंडक्टर म्हणजे काय आहे ते आपण थोडक्यात बघू। मग आता हा आपल्याला दिसतो एका कॉपरचा एक कंडक्टर आहे ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इन्सुलेशन नाही आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो बेअर कंडक्टर। आपल्या अवतीभोवती जर बघितला आपल्या सराउंडिंग तर आपल्याला बेअर कंडक्टर बघायला मिळेल। फॉर एक्झाम्पल सप्लाय लाईन जी गेलेली आहे आपल्या दारासमोरून घरासमोरून बिल्डिंगसमोरून त्याला आपण MACVची सप्लाय लाईन्स म्हणतो, डिस्ट्रीब्युशन लाईन। तो जो कंडक्टर आहे तो ह्या पिक्चरमध्ये जसा दिसतो आहे कॉपरचा तसाच ॲल्युमिनियमचा कंडक्टर असतो, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इन्सुलेशन नसते म्हणून त्याला आपण म्हणतो बेअर कंडक्टर। सपोज नवीन एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आपण करायला लागलेलो आहे तर अशी कन्स्ट्रक्शन करत असताना नवीन एखादं घर बांधत असताना जर समोरून एखादी सप्लाय लाईन्स गेली असेल MACVची तर त्याच्यापासून काही अंतर सोडून आपली बिल्डिंग असली पाहिजे। आता सध्या आपण जनरल बघतो आहे रस्त्यावरून फिरत असताना बरेचशी सिस्टीम सप्लाय लाईन जी आहे ते आपल्या घरासमोरून गेलेली असते, म्हणजे आपण ज्यावेळी बाल्कनीत जाईल त्यावेळी इझिली आपला हात त्या सप्लाय लाईन्सला लागू शकतो। मग हे टाळण्यासाठी जो बेअर कंडक्टर आहे तो इनॲक्सेसिबल असला पाहिजे, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा आपल्याला त्याचा टच होता कामा नये। किंवा अशा पद्धतीचे कंडक्टर्स आपल्या घरामध्ये असतात, वायर असते त्याच्यावरचं इन्सुलेशन गेलेलं असतं खराब झालेलं असतं, मग तोसुद्धा ॲज अ बेअर कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे। त्याला आपल्याला जर हात लागला तर त्या ठिकाणी एखादा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, म्हणून असे जे कंडक्टर्स आहेत ते आपल्या हातापासून थोडे लांब असले पाहिजेत, हे आपल्याला ह्या रूलमधून समजते। त्या रोल नंबर आहे 34, याच आपण डिस्कस केल्या पद्धतीनं। त्यानंतर रोल नंबर 35, डेंजर नोटीस, द ओनर ऑफ एव्हरी मीडियम हाय अँड एक्स्ट्रा हाय वोल्टेज इन्स्टॉलेशन शॅल अफिक्स परमनंटली डेंजर नोटीस इन हिंदी ऑर इंग्लिश अँड द लोकल लँग्वेज ऑफ द डिस्ट्रिक्ट with a skull of bones as per ISS number 2551। तर डेंजर नोटीस जर बघितला तर वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स आहेत, स्मॉल इन्स्टॉलेशन्स आहेत जे 230 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट ज्याला आपण म्हणू शकतो, ज्या ज्या ठिकाणी आपला मेन स्विच असेल किंवा बस बार असेल किंवा डिस्ट्रीब्युशन बोर्ड असेल त्या त्या ठिकाणी असे बोर्ड असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती एक स्कल असेल आणि बोन्स असतील, डेंजर असेल। आता इथं दिलेलं आहे पहिल्या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो डेंजर 433 व्होल्ट्स, हे डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती आपली 440 व्होल्टच्या दरम्यान असते। त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या तिथे गेला तर तुम्हाला अशा पद्धतीचं स्कल आपल्याला बघायला मिळेल। फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलो जिथं पार्किंगची सिस्टीम आहे आपली, त्या ठिकाणी आपला एक ट्रान्सफॉर्मर 2 पोलवरती आपण हँग केलेला आहे त्याला आपण म्हणतो DP। तिथं अशा पद्धतीची एक कॉशन नोटीस ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला बघायला मिळेल। असे वेगळेवेगळे इन्स्टॉलेशन्स आहेत, प्रत्येक ठिकाणी असं असणं गरजेचं आहे, कारण काय होतं बऱ्याच वेळेला आपण येतो ज्या ठिकाणी डेंजर असेल त्याचा अर्थ काय, इथं कोणीही टच करायचा नाही, डोंट टच, कारण इथं जर टच केला तर काहीतरी ॲक्सिडेंट किंवा शॉक लागण्याची शक्यता जास्त असते। मग हे प्रत्येक लँग्वेज वाईज तुम्ही वेगळेवेगळे कॉशन नोटीस लावू शकता, मराठी असेल तर इथं मराठीमध्ये असेल, हिंदी असेल तर हिंदीमध्ये, इंग्लिश किंवा
वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही लावू शकता. अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल, आता हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही कुठलीही लँग्वेज आहे या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी जी वापरता तुम्ही लँग्वेज ती यावरती असली पाहिजे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही नोटीस लावू शकतो. जिथं आपली मोटर असणार आहे, काही ठिकाणी जनरेटर असतात, त्या ठिकाणी सुद्धा आपण हे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणी बाहेरचा माणूस आला तर त्या ठिकाणी इझिली टच करणार नाही. त्यासाठी कॉशन नोटीस गरजेची आहे. त्यानंतर आहे रूल नंबर 36, हँडलिंग ऑफ सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस. बिफोर एनी कंडक्टर ऑर ॲपॅरेटस इज हँडल्ड ॲडिक्वेट प्रिकॉशन शॅल बी टेकन बाय अर्थिंग ऑर अदर सुटेबल मीन्स टू डिस्चार्ज. सप्लाय लाईन्स म्हटलं की सगळ्यात डोळ्यासमोर आली पाहिजे आपल्याला डिस्ट्रीब्युशन लाईन, जी आपल्या प्रत्येक गल्लीतून रस्त्यावरून गेलेली असते. आता या ठिकाणी जर आपल्याला काम करायचं असेल, ते हँडल करायचे असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मेन सप्लाय ऑफ करणं गरजेचं आहे. पर सप्लाय ऑफ केल्यानंतर लगेच डायरेक्टली त्याला टच करायचं नाही आहे, तर त्या लाईनच्या वरती काही चार्जेस असतात, स्टोअर त्या ठिकाणी राहिलेले असतात शिल्लक, ते आपल्याला डिस्चार्ज करावे लागतात. आणि ते अर्थ रॉड असतात, त्याच्या थ्रू जमिनीमध्ये आपल्याला ते चार्ज डिस्चार्ज करून सोडायचे असतात. तसं जर नाही केलं, आपण फक्त मेन स्विच ऑफ केला आणि डायरेक्टली काम करायला गेलो, तर त्या ठिकाणी सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. कुठली सप्लाय लाईन्स असेल किंवा ॲपॅरेटस असेल, तर आपल्याला त्यावरती काम करायचं असेल, त्याचा मेंटेनन्स करायचा असेल, तर त्या ठिकाणी ते चार्जेस चार्ज जे असणार आहेत ते डिस्चार्ज करणं गरजेचं आहे. असे हे रूल्स आहेत. मी या स्लाईडमध्ये थोडेच रूल घेतलेले आहेत. सगळे जर रूल्स घेतले तर एक्सप्लेन करायला खूप अवघड जाईल. असे बरेच रूल आहेत जे आपल्याला, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये याल त्यावेळेस आपल्याला डीपमध्ये त्याच्यावरती चर्चा करता येईल. जसं जसं चॅप्टर येईल त्या त्या रिलेटेड ते रूल्स पुढं फॉलो केले जातील. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितला तर आपल्या घरामध्ये मेन स्विच आहे, फ्यूज असतात, मेन्स MCB असतो, मिनिचर सर्किट ब्रेकर प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर हे जे यूज करायचे आहेत आपल्याला, त्याचं रेटिंग जे आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काढणं गरजेचं असतं. ते सुद्धा आपल्याला या रूल्समध्येच आहेत. म्हणजे प्रॉपर रेटिंगचे इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता वेगवेगळ्या टाईपचे स्विच आपल्या घरामध्ये असतात, छोटे असतात जे आपल्या स्विचबोर्डवरती असतात, ते 5 MPa असतात. फ्रीजसाठी, त्यानंतर मोटरसाठी किंवा ज्यादा वॅटचे इक्विपमेंट जे आहेत त्यासाठी आपल्याला स्विच असतो तो साईजनी जरा मोठा असतो, तो 15 MPa असतो. म्हणजेच काय, त्या त्या ॲप्लिकेशनसाठी त्या त्या रेटिंगचे स्विच सिलेक्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. बरं, आता एखादा स्विचबोर्ड आहे, त्याच्यावरती किती स्विच आपल्याला जोडायचे आहेत ते सुद्धा ॲज पर रूल्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे एका सर्किटवरती मॅक्झिमम 10 स्विच असायला पाहिजेत, 10 पॉईंट्स असायला पाहिजे. सॉरी, आता पॉईंट म्हणजेच काय, बल्ब, फॅन, त्याच्यानंतर ट्यूबलाईट आहे, असे वेगवेगळे पॉईंट्स असतात. असे एका सर्किटवरती 10 पॉईंट्स असणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक रूल आहे. जसं जसं आपला चॅप्टर पुढं पुढं जात जाईल तसं तसे काही रूल्स आपल्याला ॲड करावे लागणार आहेत. त्यात जर आपण बघितला, हे जे टोटल रूल्स आहेत हे आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. एक्झामच्या दृष्टीने जर बघितला तर यातले काही रूल्स आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी 4 मार्क्ससाठी विचारतात. म्हणजे कोण एक्सप्लेन एनी 2 IE रूल्स 4 मार्क्ससाठी असतात. त्यामुळे IE रूल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि इथून पुढं भविष्यात तुम्ही ज्यावेळेस काम करत राहणार आहे त्यावेळेस IE रूल्स फॉलो करूनच आपल्याला ते काम करायचं आहे. त्याच्यासाठी हे रूल्स आपल्याला सिलेबसमध्ये ॲड केलेले आहेत. थँक्यू. काही डाऊट्स असतील, कुठला रूल समजला नसेल किंवा अजून काही आपल्याला याच्याबद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचे सजेशन टाकू शकता. थँक्यू.